नमस्कार, मी सागर दिलीप पाटील, टेक्नो टीचर पाचोरा. गेल्या 3 ते 4 दिवसापासून वोपा टीमसोबत काम करत आहोत आणि ह्या कामाचा मनस्वी आनंद होत आहे. वोपा टीमने निस्वार्थीपणे जो एक हा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे, तो खरोखर उल्लेखनीय आहे. टेक्नो टीचर म्हणून काम करताना बऱ्याच वेळा आम्हाला आधी अनुभव नव्हते की कसं शूट करायचं, PPT कशा बनवायच्या, त्यानंतर PDF बनवायच्या, नोट्स कशा काढायच्या, क्वेश्चन पेपर कशा बनवायच्या, या बारीक सारीक गोष्टी आम्हाला वोपा टीमने सखोल मार्गदर्शन करून झूम मीटिंग घेऊन आम्हाला शिकवल्या, सगळ्या सांगितल्या. आणि आमच्यामध्ये जे टेक्निकल गुण होते, सुप्त गुण, ते त्यांनी आम्हाला ह्या ट्रेनिंगच्या मार्फत बाहेर काढून घेतले. आणि आमच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला कंटेंट कसं तयार होईल याच्यासाठी त्यांनी खूप अहोरात्र मेहनत घेतली. आणि मी सर्व वोपा टीमचं पुन्हा अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या जिल्ह्यातील भाषेलासुद्धा प्राधान्य दिलं. आदरणीय कलेक्टर महोदय, जिल्हाधिकारी साहेब, माननीय राऊत साहेब, त्यानंतर आमचे CEO साहेब, त्यानंतर शिक्षणाधिकारी साहेब, गटशिक्षणाधिकारी साहेब, या सर्व आमच्या अधिकारी साहेबांनी यांनी देखील आम्हाला खूप प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं. विशेष करून अहिराणी भाषा जी जळगाव जिल्हे खानदेशाची ओळख आहे, या अहिराणी भाषेला आपण कसं विकसित करू शकतो, त्याचा कसा अभ्यासात आपण वापर करू शकतो, यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. आणि मित्रांनो, खरोखर सांगतो की आमच्या सर्व बांधवांनी, जे टेक्नो टीचर्स आहेत, सब्जेक्ट टीचर्स आहेत, त्यांनी खूप मेहनत घेऊन इतके छान व्हिडिओ तयार केलेले आहेत. काही अहिराणी भाषेत तयार केलेले आहेत, काही बंजारा भाषेत तयार केले आहेत, ज्या स्थानिक भाषेत त्यांना देखील प्राधान्य दिलेलं आहे. त्या तसेच गणित, विज्ञान, त्यानंतर इतर जे विषय आहेत सर्व, त्या विषयांचे इतके महत्त्वपूर्ण आणि सखोल आमच्या शिक्षक बांधवांनी जे व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि निःशुल्कपणे पोहोचवण्याचं काम वोपा टीम करणार आहे. आणि त्यासाठी मी संपूर्ण वोपा टीमचं आमच्या जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक बांधवाच्या वतीने पुन्हा अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद.